ते बघा, सकाळी सकाळी देवदानी आईचं दर्शन घ्या. मस्त पैकी मस्त डोंगरावर बसलेली आहे आई, कोणाला जर ट्रेन ने जायचं असेल तर ट्रेन ने जाऊ शकता किंवा चालत पण जाऊ शकता. नमस्कार, मी श्रावणी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावणी सांगते ते तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनल वर. पण ही आता मालवणी माणसं येईल मुंबई फिराक. चला आजपासून आम्ही फिराक सुरुवात करणार. आज जाणार 1 किलोमीटर लालबागला राजू दादा जवळ, कारण काल दादाचा बर्थडे होतो. कालच जायचा होता पण एक आमच्या दादा जवळ एका जीवदानी आईच्या मंदिरात किती गर्दी आहे बघा. आज संडे असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी आहे, खूप माणसं येईल भक्त येईल. तर आता मी लालबागला चालला, दादाचा बर्थडे होतो काल, काल जाता येईल नाही म्हणून आज जाता. चला काय काय मजा करणार आहोत, खाय काय जाणार आहोत तुमका या व्हिडिओ मध्ये बघू मिळतील. आणि माझ्या बरोबर हे येता असणार ना आहे, आई पण असणार ना, ताई नवीना, दीदी पण असणार, भाऊजी आणि चिकू. अजून हायवे लागलो नाही, हायवे लागून इकडून जवळजवळ मला वाटतं 5-6 किलोमीटर तरी जाता. काही जी गर्दी दिसता ना गाड्यांची, ती जीवदानी आईच्या दर्शनासाठी इलेले सगळे भाविक असत. 5 पायरी मार्ग आणि इकडूनच 5 पायरी मार्ग शॉर्टकट, पण तो तरी पण एवढं शॉर्टकट नाही. आणि जो मी मगाशी दाखवलाय ना तिथून 1400 पायरे आहेत वर चढूक. फर्निक्युलर मी मगाशी ट्रेन सांगलाय ना 1400 आहेत ना, 1400 आणि हे बघा तुम्ही बघू शकता. आई म्हणता काय माहिती, 5 पायरी मार्ग म्हणजे 5 पायरे आहेत काय, 5 पायरे म्हणजे तर काहीतरी शॉर्टकट आहे म्हणून का 5 पायरी असं दिलेलं. पकायचो In 200 meters, turn left onto N. C. Kelkar Marg. 10 minutes deta musa. Ha, 10 minutes ta, 10 minutes Shivshena Bhavan. Oh, samor dista na. 20 minutes. Dilu. There's a stalled vehicle ahead. Take the second left onto N. C. Kelkar Marg. तर हे बघा आता आम्ही पोहोचलो आहोत दादाच्या बिल्डिंगच्या बाहेर. आता पार्किंग मध्ये गाडी टाकतो. आफ्टर लॉंग टाइम आम्ही हाय आता उतरलो आहोत, 4 तासानंतर जवळजवळ. ट्रेनने येणार होता, ताईन भांडण गेल्या सकाळी, मग गाडीनंच जाऊचा, मग गाडीनंच जाऊचा. बाबू पाय काय म्हणतात तुझे, हे शूज घालायला नाही झाले, कुठे आलायस तू, कुठे आलाय एक काय सोडित नाही हातातलो. नको ते बघा, आता आम्ही आहे ना दादाच्या घराकडे जाताला. कितव्या माळ्या रा शावनी, कितव्या गो? 22व्या. फायनली पोहोचलेलो आहोत 20 वर्षानंतर ट्राफिक मध्ये अडकून. आणि दादाने आम्ही येणार म्हणून केटरर्स ना बोलून ठेवलेलं आहे. चला भरा 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 सगळे. आई रवली, आता परत काहीतरी झालं, फास्ट करू, सगळी घाबरली बघा, सगळ्यांचे चेहरे बघा. आता परत खाली जाता लिफ्ट, रडला हो पण असा ही बोंबट मारले नसती. हा दोन वेळा वरती जाऊन आता खाली चाललो आम्ही बघा. ते बाजूची पकडी आहे.
ही उघडत पण नाही ना भाऊजी, दुसऱ्या बाहेर येईल आता, ह्या दुसऱ्या लिफ्ट मधनं जाता जाऊन पण आलो दादाकडून वरती, तुम्हाला दिसलंच नसेल. दोन वेळा लिफ्टने वरती गेलो, एकदा 17 माळ्यावरनं खाली लाव आणि एकदा 21. तर आता दुसऱ्या साईडची, इकडनं चल, आता दुसऱ्या साईडची लिफ्ट आहे ना, तकडनं चालला होता. हां काय नाही, चला चला. आता आपण आलेलो आहे 22 मजल्यावर. ते बघा इलाव आई बसली आहे, बाबून आपली जागा पकडल्या मस्त आहे की मी माझी पकडतो. जा तू ते ठेव जा फ्रीज मध्ये, शावनी केक फ्रीज मध्ये ठेव, नंतर खाऊया. कितव्या मजल्यावर आहेस आता तू? 22. चला दादाचा बर्थडे करून आम्ही फायनली आहे पोहोचला. आमची आहे हा रात्री पण जाऊ का म्हणता, दुपारी जाऊ तर बघितलं तर रात्री पण व्हाया म्हणता. घेऊन जाऊ भरपूर म्हणजे घराचा म्हणता खाऊचा आधी, हकडे खाऊचा बघ आणि घरात पण न्यावचा आधे का बाबा माझ्या दादा. काय साधे सामान 1 किलो बस होता. तिकडे बिर्याणी या करता. आता श्रावणी पीस या करू गेला, अंड दे अंड तिला एक आणि कोशिंबीर अंड दे एक. गुलाब बिलाव रे बो अंड दे अंड. तुका सांगल्यानंतर गेला होता तिकडे आम्ही बिर्याणी, आधी आमका माहित नव्हता जायचा का काय तिकडे. तर कसं आहे बाबू? काकांना दे. मी काय दगड का खायचा दे काकांका. बायको बांधता बघा काय कॅसो. तू आता भूक नव्हती ना रे? नका पण एक दे तुकडो. चलो बर्थडे करूया मस्त पैकी, पार्टी बिर्टी खा लाव, आता केक कापता लेट. मी स्वतःच लावते ताई, हात लावते. हा
एक माणूस लय वाट बघता केकची, कसा असेल कसा असेल कसा असेल केक, चला तर आता आम्ही निघाला पार्टी केक बी खान आणि इकडे नजारे बघितले होते. विरारला जे दिसत नाही ते नजारे कशी बघतो बघा, विरारवाली कशी बघतो बघा, या स्टेशन करो स्टेशन या गाय भाऊजी खाली 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 चलो चलो. बाबूने कसं सेटअप लावलाय बाबा माझ्या, तुलाच मोठं सेटअप लागलो. हा कचरा आहे हा सेटअप लावलाय खाऊचा मंदिर आहे बघा. आता इकडे आम्ही आलोय बोरिवलीला संकेतच्या मोठ्या गांच्या घरी, इथे आम्ही शपथविधी बघतोय आणि इथून आम्ही मग जास्त नाही अर्धास बसलो आणि मग निघालो. तर तुम्हाला दिसतील आमची काकी आहे मोठी काकी आणि मोठे काका आहे आणि हे हा त्यांचा मुलगा आहे. म्हणजे काय मिळालं तुला, कॅडबरी आणि पेन? अरे वा खाऊ वाटून वाटून. काय झालं माहितीये, आमची गाडी पंक्चरच झाली तर हवा जरा कमी वाटायला लागली, तर बघतो बघितलं तर गाडी पंक्चर झाली.